नमस्कार मित्रांनो, ए पी मुंडे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ते खूप महत्त्वाचा आहे, कारण की आत्ताच एम पी एस सीने तिचा 2019 साठीचा जे टाईम टेबल आहे ते डिक्लेअर केलेला आहे, आणि हा व्हिडिओ मी खास त्यावर बनवत आहे. तर पहा, तर बघा, एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेसाठी जे अंदाजे त्यांचं वेळापत्रक आहे ते रिलीज केलेलं आहे. तर पाहू आपण एग्झाम कशा होणार आहेत. तर पहा, फर्स्ट जे की आत्ता 2018 नोव्हेंबर म्हणजे याच महिन्यात जाहिरात येईल अशी एग्जाम. सहाय्यक कक्षा अधिकारी मर्यादित विभाग ची ही एग्जाम होणार आहे. तर तिची जी जाहिरात आहे ती नोव्हेंबर 2018 रोजी प्रसारित होईल, आणि तिचा काही पूर्व इथे दिनांक त्यांनी मेन्शन केलेला नाही आहे, तर ते नंतर मेन्शन करतील. तर मुख्य परीक्षेची डेट इथे दिलेली आहे. तर मुख्य परीक्षा ही 19 जानेवारी 2019 शनिवारी होईल, आणि मुख्य परीक्षेचा कालावधी हा 1 दिवसाचा राहील. तर इथे एम पी एस सीतील महत्त्वाची एक्झाम, ज्याला की समजलं जातं अशी राज्यसेवा स्टेट सर्व्हिसची जी एक्झाम आहे ती, तिची जाहिरात ही डिसेंबरमध्ये निघणार आहे, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये तिची जाहिरात येईल. आणि तिची डेट जी आहे पूर्व परीक्षेची जी डेट आहे ती 17 फेब्रुवारी 2019, म्हणजे 17 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा होणार आहे, जे एम पी एस सीची सर्वात महत्त्वाची एक्झाम, म्हणजे कोणी राज्यसेवेसाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी 2 महिने आणखी पूर्वपरीक्षेला शिल्लक आहेत. तर त्यांनी चांगले प्रिपरेशन करावे आणि चांगली प्लॅनिंग, 2-2.5 महिन्यात चांगली प्लॅनिंग करून ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तर पहा, तिचा मुख्य परीक्षेचा दिनांक हा 13, 14 व 15 या 3 दिवसांचा त्यांनी दिलेला आहे. तर मुख्य परीक्षेचा कालावधी हा 3 दिवसाचा आहे. तर नंतर महाराष्ट्र दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा मीन्स कंबाईन आपण त्यांना म्हणू शकतो. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019. तर या एग्जामची जाहिरात ही जानेवारी 2019, म्हणजे जानेवारीमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात येते, आणि तिची एग्जाम डेट आहे पूर्व परीक्षेची एग्जाम डेट 24 मार्च 2019 रविवारी. तरी 24 मार्चला संयुक्त पूर्व परीक्षेची पूर्व परीक्षा आहे. त्यानंतर संयुक्त जे ॲपियर प्री ॲपियर मेन्ससाठी ॲपियर होतील त्यांच्यासाठी नंतर 4 पार्टमध्ये ही एक्झाम होणार आहे. तर त्यात महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा जे की संयुक्त पूर्व परीक्षा फेर होतील त्यांच्यासाठी राहील. तर त्यामध्ये दुय्यम सेवा मुख्य परीक्षा ही संयुक्त पेपर क्रमांक 1 हा 28/7/2019 मध्ये होईल. तर
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक। तर हा पोलीस उपनिरीक्षकसाठी पेपर क्रमांक 2 हा 4/8 म्हणजे 4 ऑगस्ट 2019 रविवारी जे एक्झाम होईल। तर राज्यकर म्हणजे राज्यकर निरीक्षक या पदासाठी दुय्यम सेवा मुख्य परीक्षा ही 11 ऑगस्ट 2019 रोजी होईल। नंतर तिसरी जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा सहाय्यक कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारीची एक्झाम ही 25/8/2019 रविवारी होईल। त्यानंतर नेक्स्ट पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभाग PSIG मर्यादित विभागासाठीच्या जी स्पर्धा परीक्षा होणार आहे तिची ॲड 2019 येईल। तर तिची पूर्वपरीक्षा ही 31 मार्च 2019 होईल। तर तिची मेन्स एग्जाम ही 7/7/2019 रविवारी होईल। तर त्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा ही जी जाहिरात ही 2019 या एग्जामची जाहिरात निघेल। त्यानंतर तिची प्री ही पूर्वपरीक्षा ही 7/7/2019 रविवारी या परीक्षेचा कालावधी 1 दिवसीय आहे। त्यानंतर तिची त्यानंतर मेन्स मुख्य परीक्षा ही 18/8/2019 रविवारी हिचाही कालावधी 1 दिवसाकरिताच आहे। तर त्यानंतर मोटर सहाय्यक वाहन निरीक्षक RTOसाठीची जी एक्झाम आहे हिची ॲड ही 8/2019 निघेल। तर ही पूर्व मोटर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षासाठी जी पूर्व परीक्षा आहे ती 28/2019 रविवारी हिचाही कालावधी 1 दिवस आहे। तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा मुख्य परीक्षा ही 1/9/2019 रविवारी होईल हिचाही कालावधी 1 दिवसाकरिता आहे। तर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा नेक्स्ट आहे, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा। तर कृषी सेवा परीक्षा या परीक्षेची ॲड ही मार्च 2019 या परीक्षेसाठी जाहिरात निघेल। तर तिची कृषी महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा ही 19/1/2019 रविवारी, तर हिचा कालावधी हा 1 दिवसाकरिता आहे। तर त्यानंतर तिची मुख्य परीक्षा महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा ही 29/9/2019 रविवारी रोजी होईल हिचा कालावधी 1 दिवसाकरिता आहे। त्यानंतर 8वी एग्जाम आहे क्रमांक 8ची जी महाराष्ट्र वन सेवा परीक्षा जी वन सेवा वन फॉरेस्टची जी सर्विस आहे त्यासाठी वन महाराष्ट्र वन सेवा परीक्षा MPSC मार्फत आयोजित करण्यात येते। तर तिची जाहिरात साधारणपणे मार्चमध्येच निघते कृषी सेवेची आणि वन
वन परीक्षेची जाहिरात जवळपास एकाच महिन्यामध्ये निघते, तर हिची एक्झाम व महाराष्ट्र वनसेवा ची पूर्व परीक्षेची एक्झाम जी आहे ती 26/5/2019 रविवारी होते, जे की एक दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर जे मेन मेनसाठी अफेअर्स आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा मेन्स मुख्य परीक्षा ही 15/9/2019 रविवारी आहे. तर त्यानंतर महाराष्ट्र गट क साठी जी संयुक्त परीक्षा होते त्यामध्ये, तर बघा महाराष्ट्र गट क सेवेसाठी जी संयुक्त पूर्वपरीक्षा MPSC मार्फत होते, तर तिची साधारणतः जाहिरात ही 1 एप्रिल 2019 गट क साठी जी संयुक्त पूर्वपरीक्षा जाहिरात निघते. तर ही पूर्वपरीक्षा 16/6/2019 म्हणजे 16 जूनमध्ये ही महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होते. त्यानंतर मेन्स एक्झाम, मेन्सला दोन पेपर असतात, एक हा संयुक्त असतो आणि दुसरा पेपर हा ज्या त्या पदासाठी वेगळा वेगळा असतो. तर पहा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2019 एप्रिलमध्ये तिची जाहिरात निघते, तर 16 जून 2019 पूर्वपरीक्षा आहे. तर नंतर सेकंड आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर, फर्स्ट पेपर हा संयुक्त म्हणजे कंबाईन असतो सर्वांसाठी, तर तो साधारणतः त्याची डेट इथे दिलेली आहे 6/10/2009 ह्या मुख्य परीक्षा संयुक्त पेपर आहे. त्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2, तर दुसरा पेपर जो होणार आहे ते लिपिक व टंक लेखक यासाठी 13/10/2019 कालावधी हे एक दिवसाचाच आहे सर्वांसाठी. त्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा सेकंड पेपर जो की दुय्यम निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्क यासाठी आहे गट क एग्जाम, तीच मुख्य परीक्षा ही 20/10/2019 रोजी आयोजित करण्यात येईल. तर त्यानंतर याच संयुक्त परीक्षेमधील नेक्स्ट पोस्ट इज कर सहाय्यक, तर कर सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा ही 3/11/2019 रोजी आयोजित करण्यात येईल. त्यानंतर एक महत्त्वाची परीक्षा म्हणता येईल महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, मीन्स महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये ज्यांना की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची एक्झाम असते. तर त्यानंतर ही आपण एक्झाम पाहू. तर
याची साधारणतः ॲड ही एप्रिलमध्ये येते. महाराष्ट्र स्टेट इंजिनिअरिंग सर्व्हिसची ॲड ही एप्रिल एकोणीसमध्ये निघते. तर त्याची पूर्व एक्झाम ही संयुक्त असते, म्हणजे कंबाईन सर्व सर्व्हिसेससाठी कंबाईन एक्झाम ही 23/6/2019 रविवारी होते. तर त्यानंतर सेकंड मीन्स मेन्स मेन्स जी आहे ही डिवाइड होते. तर पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेकडे पाहू आपण. तर याची साधारणतः मुख्य परीक्षा ही वेगळी वेगळी होते, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी होती. तर महाराष्ट्र यांत्रिकी मीन्स महाराष्ट्र मेकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेवा साठी मुख्य परीक्षा ही 2/11/2019 शनिवारी होईल. तर त्यानंतर महाराष्ट्र विद्युत यांत्रिकी अभियांत्रिक सेवा मुख्य परीक्षा ही 9/11/2019. तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र स्टेट सिव्हिल सर्व्हिससाठी सिव्हिलसाठी ही 24/11/2024 एक्झाम होईल. त्यानंतर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मीन्स इलेक्ट्रिकल वर्गासाठी ही मुख्य परीक्षा ही 24/11/2019 होईल. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभाग स्पर्धा परीक्षा. तर या परीक्षेसाठी जी ॲड निघते ती मेमध्ये जाहिरात निघते या पोस्टसाठी. त्यानंतर जी मुख्य परीक्षा ही 1/12/2019 रविवार रोजी आयोजित करण्यात येते. त्यानंतर तर हे हो तर अशा प्रकारे हे एम पी एस सीचे वेळापत्रक आपण पाहिले, जेणेकरून एक्झामच्या आधी चांगल्या प्रकारे प्लॅन करून आपण राज्यसेवा परीक्षा आपण क्रॅक करू शकू. यासाठी हे अंदाजे वेळापत्रक एम पी सी मार्फत देण्यात आलेले आहे. तर आय थिंक आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असंच तुमच्यासाठी चांगले चांगले स्टडी रिलेटेड व्हिडिओ मी बनवत राहतो, यामुळे तुम्हालाही मदत नक्कीच मदत मिळेल. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, गुड बाय.